बातमी आहे आरपीआय खरात गटातील पत्रकार परिषदेची. महायुतीच्या सत्तेत उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत आरपीआय खरात गट सहभागी झाले आहेत. आता याच घटक पक्षाला विधान परिषदेवर घेतलं जाईल. अजित पवार त्यांचा नक्कीच विचार करतील असा विश्वास पक्षाचे अध्यक्ष सचिन खरातांना आहे. पत्रकार परिषद घेऊन खरातांनी असं जाहीर केलं असलं तरी ही माझी मागणी नाही असंही ते म्हणतायत. मात्र आजवरच्या अनेक सत्ताधारी पक्षांनी अपवाद वगळता घटक पक्षांवर अन्याय केलाय. अशा परिस्थितीत सचिन खरात हे अपवाद ठरतील की अन्याय झालेला घटक पक्ष ठरतील हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंवर लवकरात लवकर गुन्हे दाखल करा, अन्यथा आरपीआय खरात गट पुढील काळात आक्रमक होताना दिसेल असं पत्रकारांशी बोलताना सचिन खरात यांनी स्पष्ट केलंय. पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही संघटनेमध्ये फेरबदल केलेला आहे. आम्ही पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदी अनिल सोनवले यांची निवड मी स्वतः आज केलेली आहे. राज्यामध्ये आज जर पाहिलं तर राज्यामध्ये आमचा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मित्र पक्ष आहे. येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त संघटन मजबूत करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुका येणार आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाला जास्तीत जास्त बळ देण्यासाठी आंबेडकरी चळवळीला सुद्धा आमच्या आरपीआय खरात पक्षाचे जास्तीत जास्त आम्हाला काहीतरी सरकारकडून आमच्या कार्यकर्त्यांना मिळवण्यासाठी आम्ही आज संघटनेमध्ये फेरबदल केलेला आहे आणि अनिल सोनडे साहेबांची नियुक्ती केलेली आहे. यासाठी पिंपरी चिंचवडचा दौरा प्रामुख्याने केला आहे. तुम्हाला सांगितलं की राज्यामध्ये जे मागासवर्गीय महामंडळ आहेत आता सरकार आल्या, जरी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मित्र पक्ष असलो तरी सरकार आल्या अधिवेशन चालू असताना आदरणीय अजितदादा पवार साहेबांची समक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे मी मागणी केली. तत्कालीन सरकारमध्ये ज्यावेळेस अजितदादा अर्थमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेस आदरणीय अजितदादांनी पवारसाहेबांनी 100 कोटीचा निधी मागासवर्गीय महामंडळांना जाहीर केला होता. परंतु तदनंतर सरकार पडलं काही कारणास्तव. पडल्यानंतर आज सरकारमध्ये सामील झाल्या आदरणीय अजितदादा पवारसाहेबांना समक्ष भेट घेऊन मी स्वतः मागणी केली आहे की हा निधी तत्कालीन लगेच 100 कोटी वितरित करण्यात यावा, जेणेकरून मागासवर्गीय समाजाचं कल्याण साधता येईल. महाराष्ट्र राज्य संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र राज्याचे सुपुत्र आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचा भारत देशाचा कायदा लिहिलेला आहे. तरीसुद्धा संभाजी भिडेसारखा मनुवादी विचाराचा असलेला हा माणूस साधारण प्रत्येक वेळेस प्रसिद्धी मिळवण्याकरता करतात का वेडे झालेले आहेत ते माहीत नाही नेमकं आम्हाला. परंतु या माणसाला मनोरुग्णाला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये सरकारने भरती केले पाहिजे, कारण हा संभाजी भिडे हा मनोरुग्ण आहे, हा आधुनिक मनू आहे, हा आमचं स्पष्ट मत आहे. परंतु तुम्ही जो प्रश्न विचारला की त्यांना अटकेची आम्ही मागणी करतो, त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे. त्यांच्या गुन्हे तसे सरकारने दाखल केलेले दिसत आहेत, परंतु अटक जर लवकरात लवकर करण्यासाठी आम्ही सर्व राज्यातील जे जिल्हाध्यक्ष आहे ते स्थानिक पातळीवर कलेक्टर साहेबांना भेटून लवकरात लवकर अटक करण्याचं निवेदन देतो. पहिली गोष्ट, कोणते जरी सरकार आलं आणि मी सामील असलो किंवा नसलो तर पहिली गोष्ट अन्याय झालेच नाही पाहिजे, कारण महिला ज्या महिलेला आपण आई समजतो बहीण समजतो त्या महिलेवर कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठलाच पक्ष आणि मी सुद्धा आणि माझे कार्यकर्ते किंवा कुणीच महिलावर अत्याचार सहन करणार नाही. जर अत्याचार कुणी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही सडतर उत्तर देऊ. आणि आमची इच्छा आहे मनापासून दलित समाजावर जे अन्याय अत्याचार एक एक मिनिटाला भारतामध्ये होत आहेत ते सुद्धा अन्याय कमी करण्यासाठी राज्य सरकारने नव्हे तर भारत सरकारने एक विशिष्ट कायदा पारित करावा, जेणेकरून या लोकांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली यांना अटक केली पाहिजे. कारण हे 3-3 वर्ष या लोकांना जामीन नाही आले पाहिजे जर दलित समाजावर कोण अत्याचार करत असेल तर. यापुढे असं होता कामा नये ही मनापासून इच्छा आहे. आणि यासाठी आमचा पक्ष नक्कीच हा कायदा व्हावा आणि दलित अत्याचार होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत हे नक्कीच सांगतो. येणाऱ्या काळामध्ये मला ठाम विश्वास आहे अनिल सोनवणे आम्हाला ठाम विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये महाराष्ट्र राज्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं आंबेडकरी चळवळीचं 1 नंबर संघटन निर्माण करील ही खात्री असल्यामुळेच मी त्यांना आज अध्यक्षपद जाहीर केलेलं आहे.